नमस्कार. राजकारणामध्ये काम करणाऱ्या महिलांना कशा कशा आणि काय काय पद्धतीने त्रास दिला जातो हे आजपर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे, परंतु आता विकृतीने कळस गाठलेला आहे. आज सकाळी माझ्या पाहण्यात आलेला शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ. एखाद्या बाईला तुम्ही थांबवू शकत नाही, त्यावेळेला तुम्ही तिच्या चारित्र्यावरती प्रश्न उठवता, तिच्यावरती बोललं जातं, अशा पद्धतीचे विकृत व्हिडिओ बनवले जातात आणि तिची बदनामी केली जाते. हा प्रश्न एकट्या शीतल म्हात्रेचा नाहीच आहे. शीतलसारख्या हजारो महिला आम्ही सगळ्याजणी राजकारणात काम करतो. आज तिचा नंबर आहे, उद्या आमच्यापैकी कुणाचा लागेल याचा भरोसा देता येत नाही, आणि त्यामुळे हा लढा सगळ्यांनी मिळून लढला पाहिजे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक झालेली आहे. कुणी बरं त्यांना सांगितलं असेल करायला हे? यांचा करविता आणि बोलविता धनी कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. काय महिला सन्मान करताय तुम्ही? तुमचा विरोध असू शकतो, एखाद्याच्या विचारधारेला विरोध असू शकतो, एखाद्या व्यक्तीला विरोध असू शकतो, पण म्हणून तुम्ही इतक्या खालच्या नीच पातळीला जाणार की तुम्ही त्या महिलेची लखतरं जी आहेत ती वेशीवर टांगायचं काम करणार? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. आणि मुंबई पोलिसांना माझं हे सांगणं आहे, या हरामखोरांच्या मुसक्या आवळा, या दोघांना तर तुम्ही ताब्यात घेतलंय, पण यांचा कर्ता करविता कोण आहे त्याला शोधून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण हा प्रश्न एकट्या शीतलचा नाही, शीतलसारख्या हजारो महिला ज्या राजकारणात काम करतात त्या सगळ्यांचा आहे. आणि शीतल, तुला सांगणं आहे, तू लढत राहा, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.